हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण 11 जुलै 2019 रोजी झालेल्या तलाठी भरती परीक्षेतील मराठी व्याकरण आणि जीकेचे काही प्रश्न अभ्यासत आहोत. हे प्रश्न दोन्ही शिफ्टमधले आहेत. विरुद्धार्थी शब्द अतिशय सोपे येत आहेत. विरुद्धार्थी शब्द होता पास आणि याला विरुद्धार्थी शब्द नापास, दाट किंवा घनदाट आणि याचा विरुद्धार्थी शब्द विरळ असं होईल. त्याचबरोबर प्राचीनचा विरुद्धार्थी शब्द होतो अर्वाचीन. वाक्यप्रचार होता उष्ट हाताने कावळा न हाकणे आणि याचा अर्थ होतो कोणालाही मदत कसलीही मदत न करणे, कंबर कसणे, अतिशय कष्ट घेणे, कष्ट करणे. विद्यार्थी मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, त्यांचे अर्थ आपल्या चॅनलवर यापूर्वीच याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टीनं ते अतिशय महत्त्वाचे आहेत, ते नक्की पाहून घ्या. त्याचबरोबर तुम्ही नक्की चॅनल सोबत राहा. पुढील प्रश्न आहे, तोंडचे वाक्य सांगण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात आणि याचं उत्तर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. एखाद्याचं वाक्य जसंच्या तसं सांगायचं असेल तर ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं जातं. पुढील प्रश्न आहे, 2019 वित्त मंत्री कारभार कोणी सांभाळला आणि उत्तर आहे निर्मला सीतारामन यांनी 2019 वित्त मंत्री कारभार सांभाळला. निळेधार कोणाशी संबंधित आहे आणि निळ ब्ल्यू आधार कार्ड हे 5 वर्षाखालील लहान मुलांशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, जीकेच्या प्रश्नांचं स्वरूप कसं बदलतं आहे किंवा कोणते प्रश्न येतील याचा अंदाज वर्तवणं कठीण असलं तरी मराठीचे गणिताचे प्रश्नांचं स्वरूप सोपं होतंय. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहराचे नाव प्रयागराज असे केले आणि प्रयागराज असं अलाहाबाद या शहराचं नाव प्रयागराज असं केलं. विद्यार्थी मित्रांनो, या काळामध्ये जवळजवळ 25 शहर व गावांची नावं बदलण्यात आलेली आहेत. अलाहाबाद बरोबरच फैजाबाद या शहराचं नाव बदलूनही अयोध्या असं करण्यात आलेलं आहे. हेही लक्षात ठेवा, जेणेकरून पुढील परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. द ग्रेट डिसअपॉइंटमेंट बुक कोणी लिहिलं? द ग्रेट डिसअपॉइंटमेंट बुक हे सलमान अनिल सोज यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हे पुस्तक आहे. पुढील प्रश्न आहे, रत्नागिरीला समुद्रकिनारा किती लाभलेला आहे आणि सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला आहे आणि तो 167 किलोमीटर इतका आहे. 1992 भारतरत्न कोणत्या उद्योगपतीला मिळाला? अतिशय सर्वोच्च, भारत देशातील सर्वोच्च असा हा पुरस्कार जहांगीर रतनजी टाटा यांना हा पुरस्कार 1992 मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, अविकारी शब्दाला काय म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, ह्यावर्षी मराठी व्याकरणातील व्याख्या विचारण्यावर भर आहे आणि अविकारी शब्द म्हणजेच न बदलणारे शब्द, जसेच्या तसे येतात आणि त्यांना अवयव असं म्हणतात. पेरियार अभयारण्य कोठे आहे? पेरियार अभयारण्य केरळ या राज्यामध्ये असून हे अभयारण्य 1982 घोषित केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा अभिषेक कोणत्या वर्षी झाला? शिवाजी महाराजांचा अभिषेक 6 जून 1974 रायगड या किल्ल्यावर झाला आणि त्यांनी शिवराय हे चलन तेव्हा अस्तित्वात आणले. त्याचबरोबर अरबी फारसी ह्या भाषेपेक्षा संस्कृत भाषेला त्यांनी महत्त्व दिलं आणि त्यासाठी कृष्णदैवत या पंडिताला बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून करण कौस्तुभ हा ग्रंथ लिहून घेतला. करण कौस्तुभ हा ग्रंथ कोणाच्या काळात लिहिला गेला असाही प्रश्न येण्याची शक्यता आहे. हम सफर पुणे पासून कोठे चालते आणि हम सफर पुणे या शहरापासून नागपूर शहरापर्यंत ही सेवा चालते. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न 11 जुलै रोजी झालेल्या तलाठी भरती परीक्षेतील आहेत आणि या अनुषंगानं पुढील परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे. याच्यावरून आपल्याला कोणत्या स्वरूपात प्रश्न विचारले जातील याचा अंदाज करणं सोपं जाईल. त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आत्मविश्वासाने केलेलं कार्य नक्कीच यशदायी ठरतं. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत.
पुढील प्रश्न आपण अभ्यासूयात. महाराष्ट्रात नवीन वर्ष कधी साजरे होते? गुढीपाडव्याला हे नवीन वर्ष आपण मराठी महिन्यानुसार साजरं करतो. चैत्रच्या प्रतिपदेपासून हे वर्ष सुरू होतं. तर आर्थिक वर्ष 1 ऑगस्ट पासून सुरू होतं. ESPN अवॉर्ड कोणाला मिळाला? आणि याचं उत्तर आहे नीरज चोपडा यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. बॉम्बे पहिल्यांदा रेडिओ प्रसारण कधी झालं? बॉम्बे या ठिकाणी पहिल्यांदा रेडिओ प्रसारण कधी झालं? तर याचं उत्तर आहे 23 जुलै 1927 मध्ये हे रेडिओ प्रसारण झालं. तर कलकत्ता या ठिकाणी 26 ऑगस्ट 1927 मध्ये पहिल्यांदा या रेडिओचं प्रसारण झालं. 23 जुलै 1927 मुंबई या ठिकाणी रेडिओचं प्रथम प्रसारण झालं. घटक राज्यात उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती करतो. पुढील प्रश्न आहे विधिमंडळात कायदा बनवणे हे कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? आणि हे ब्रिटन देशाकडून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करणे हे कोणत्या देशाकडून घेतलं आहे? तर जर्मन या घटनेतून हे घेतलेलं आहे. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करणे जर्मन घटनेतून घेतलेलं आहे. त्याचबरोबर कायद्याने प्रस्थापित पद्धत ही जपानच्या घटनेतून घेतलेलं आहे. घटनादुरुस्तीची पद्धत दक्षिण आफ्रिकेच्या घटनेतून घेतलेलं आहे. हेही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या संबंधाने लक्षात घ्या. अमेरिकेच्या घटनेतून काय घेतलं? तर मूलभूत हक्क घेतलेत, उपराष्ट्रपती पद घेतलं, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य घेतलं, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत हे सर्व आपण अमेरिकन घटनेतून घेतलेलं आहे. संप्रीती 7 हा युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान झाला? तर हा युद्ध सराव 2019 मध्ये भारत बांगलादेश या देशांदरम्यान झाला. ओरांग अभयारण्य कोठे आहे? आणि हे ओरांग अभयारण्य आसाम राज्यात आहे. आणि 1985 मध्ये हे अभयारण्य घोषित झालेलं आहे. तर 13 एप्रिल 1999 हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झालेलं आहे. आसाममधील दारांग व शोणितपूर या जिल्ह्यांच्या सीमारेषेवर हे ओरांग अभयारण्य असून या अभयारण्यामध्ये एक शिंगी गेंडा आढळतो. या प्रश्नाच्या आधारेच आपण भारत देशातील आणखी कोणती राष्ट्रीय उद्यानं आहेत त्याचाही अभ्यास करूयात लगेचच. वालबादार राष्ट्रीय उद्यान यालाच लांडगे असंही म्हणतात आणि हे भावनगर या जिल्ह्यामध्ये असून गुजरात राज्यातील आहे. वालबादार राष्ट्रीय उद्यान भावनगर जिल्ह्यात असून गुजरात राज्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. गिंडी राष्ट्रीय उद्यान चेन्नई जिल्ह्यामध्ये असून तामिळनाडू राज्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. गिंडी चेन्नई तामिळनाडू. नागरहोल राष्ट्रीय उद्यान कुर्ग जिल्ह्यात कर्नाटक राज्यात आहे. बेटला राष्ट्रीय उद्यान वाघासाठी प्रसिद्ध असून पुलामू जिल्ह्यात झारखंड या राज्यात आहे. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान म्हैसूर या ठिकाणी असून कर्नाटक राज्यातला आहे. शिवपुरी राष्ट्रीय उद्यान शिवपुरी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये असून मध्य प्रदेश राज्यातला आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी असून मांडला या जिल्ह्यात मध्य प्रदेशमध्येच आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्यासाठी असून जोरहाट आसाम या ठिकाणी आहे. ओरंगा हेही आसाम राज्यातील आहे. भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव असून भरतपूर जिल्ह्यातील राजस्थान या राज्यामध्ये आहे. बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान हत्तींसाठी हे क्षेत्र राखीव असून बंगळुरू जिल्ह्यामध्ये कर्नाटक राज्यातील आहे. बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान हत्तीसाठी असून बंगळुरू कर्नाटक राज्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई महाराष्ट्रातील हे अभयारण्य राष्ट्रीय अभयारण्य आहे. त्यानंतर पुढील आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर. वाघ व मगरींसाठी हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र या ठिकाणी आहे.
आणि याची स्थापना 1955 मध्ये झाली. महाराष्ट्रातील हे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान सिवनी या जिल्ह्यामध्ये असून मध्य प्रदेशातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे 1975 मध्ये घोषित झालेलं असून गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्रातील हे दुसरे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. आणि जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी राखीव असून नैनिताल रामनगर या जिल्ह्यातील असून उत्तराखंड राज्यातील आहे. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान याची निर्मिती 1972 मध्ये झालेली आहे आणि भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट उद्यान आहे. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान म्हैसूर या ठिकाणी असून कर्नाटक राज्यातील आहे. यापूर्वीच आपण हे पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो हेही राष्ट्रीय उद्यानं लक्षात ठेवा, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपडेट माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तुमच्या लाईक्स कमेंट्स नक्कीच महत्त्वाच्या आहेत आणि व्हिडिओ पाहिलात त्यासाठी थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो चालू परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.